आज सोलापूर महानगर पालिकेचे वतीने तसेच प्रभाग क्रमांक 3 सुरेश अण्णांच्या नेतृत्वाखाली या प्रभागातील सर्व नगरसेवक मिळून या भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये सर्वांनी लाभ घ्यावे, तसेच जे काही तुम्हाला आजार असलं तर अंगावर काढू नये, सर्वांनी येऊन तपासून घेऊन औषध उपचार घ्यावेत। तसेच या ठिकाणी आहाराबद्दल सुद्धा डॉक्टर बोंगडेताई या ठिकाणी आलेले, त्यांनी या माहिती दिलेली आहे। जे काही जेवणामध्ये फरक असले ते सांगून इम्युनिटी पॉवर कसं वाढवता येईल तेही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। त्यांचंही योगदान या शिबिरामध्ये आहे। तसेच सर्व नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावे, तसेच जे काही आपण सोशल डिस्टन्सिंग मास्क हे सगळ्यांनी वापर करावे, काळजी करू नये। लवकरात लवकर सोलापूर शहर कोरोनामुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन करत आहे। आज प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणी सर्वरोग आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। मुद्रा सन सिटी आणि गोलचौडी ह्या दोन महापालिकेच्या दवाखान्यांमार्फत डॉक्टरांच्या टीममार्फत या ठिकाणी सर्वरोग आरोग्य शिबिर चालू आहे। याचे उद्घाटक म्हणून आपले आमदार विजयकुमार देशमुख आणि महापौर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी हा सर्वरोग आरोग्य शिबिर सुरुवात झाली। तरी मी या या भागातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी जो आरोग्य शिबिर चाललेला आहे त्या आरोग्य शिबिरात सहभाग होऊन आपल्याला जे आजार आहेत त्या आजारांचं निरसन करून घ्यावं आणि अंगावर आजारी कोणीही काढू नये। जरासरी थोडीशी जरी आजार असली की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। आणि सुरेश अण्णांनी या ठिकाणी जो फेवर ओपीडी शिबिर ठेवलेली आहे त्याबद्दल मी मनापासून या आम्ही येऊन या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो की जेणेकरून आपल्या प्रभागातील कोरोना मुक्त करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवत आहेत, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी डॉक्टर सोनाली घोंगडे आणि आज इथे सोलापूर महानगरपालिका आणि आपले सुरेश अण्णा पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि याचा सगळेजण खूप चांगला लाभ घेत आहे।
तर यामध्ये मला सुद्धा आज आमंत्रित केलं आहे. लोकांना आहाराबद्दलच्या काही सवयी आहेत तर या आज मला इथे तुम्हाला सगळ्यांना सांगायच्या आहेत की नेमकं आपण घरामध्ये काय खाल्लं पाहिजे आणि आपलं जी रोजची जीवनशैली आहे ती जर आपण बदलली तर आपली इम्युनिटी पॉवर खूप चांगली वाढेल आपण. आणि या कोविडच्या काळात म्हणजे कोरोनातला बाहेर पळवण्यासाठी किंवा मुक्त करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये सुद्धा खूप गोष्टी केल्या पाहिजेत, त्या आपण करत नाही आहेत रोज. तर रोज आपण दररोज याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आहारामध्ये भरपूर फळं, नाश्त्यामध्ये स्प्राउट्स म्हणजेच मोड आलेली धान्य, काढा असेल दालचिनी हळद आणि आल्याचा तुळशीचा, हा आपण नैसर्गिक रूपात वापरला पाहिजे. सतत चहा पिणं, कॉफी पिणं, बिस्किट खाणं किंवा बाहेरचे तळलेले पदार्थ खाणं, सामोसे आणि चहाचा वापर करणं, घरामध्ये सुद्धा तळलेले पदार्थ आपण खूप खातो तर या सगळ्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. तरच आपली प्रतिकारशक्ती खूप चांगली वाढेल आणि आपण ह्या कोरोनाला बाहेर पळवू शकतो. नक्कीच आजचं हे आपलं शिबिर खूप लोकांना मदत करणार आहे की त्यांचे सर्दी, खोकला किंवा ताप यापासून त्यांना कळणार आहे की नेमकं इथं खूप एक्सपर्ट डॉक्टर्स आलेले आहेत जे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पण त्याच्यासोबत तुम्ही सगळ्यांनी तुमचा आहार खूप चांगला ठेवणं गरजेचं आहे. तो रोज घ्या. फक्त आहारामधून तळलेले आणि ब्रेड किंवा बिस्किट्स, समोसे असे पदार्थ कम्प्लीट बाहेर काढून टाका आणि जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. म्हणजे घाण्याचं तेल असू देत किंवा बिया आपल्या जसं जवस आणि तीळ रोज 2 चमचे चावून खाल्लं पाहिजे, ज्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम्स असतात. तर या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फळं जी ऋतूप्रमाणे फळं आहेत ती वापरायला सुरुवात करा सकाळच्या नाश्त्यात आणि दिवसभर भरपूर पाणी घ्या. पाण्यामध्ये जर तुम्ही सब्जा किंवा नारळ पाणी, कोकम पाणी या गोष्टींचा जर वापर केला तर तुमची इम्युनिटी खूप चांगली राहील. नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टींचा वापर करताल आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी काळजी घ्या, सेफ राहा.